आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरदवाड, शिवनाकवाडी, लाटवाडी पाणी योजनेतला भ्रष्टाचार बाहेर काढा, चुका करणाऱ्यांना तुरुंगात डांबा, कुलकर्णी यांचं उपोषण सुरू. अनेक वर्ष शिरदवाड, शिवनाकवाडी, लाटवाडीच्या जनतेला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावं यासाठी चांगले प्रयत्न सुरू आहेत, पण यश आलेलं नाही. राज्य सरकारनं पिण्याच्या पाणी योजनेसाठी लाखोंचा निधी मंजूर केला. आज योजना अर्धवट अवस्थेत आहे. गेली वर्ष सव्वा वर्ष लोक आंदोलन करतात, पण शासन भीकच घालत नाही. लेखी मागण्या मान्य होतात, पण कृती केली जात नाही. त्यामुळे संजय श्रीपाद कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज उपोषणाला प्रारंभ केला आहे. रास्ता रोको सारखं मोठं आंदोलनही आता पुढे होणार आहे. शासनानं दखल घ्यावी अशीच भावना तिन्ही गावातील जनतेची आहे. आंदोलनाची व्याप्ती वाढत चालली आहे. शिरोळ तहसीलदार, प्रांताधिकारी यांचं दुर्लक्ष होत आहे. जिल्हा परिषद पाहत नाही, त्यामुळे आंदोलन चिघळण्याची भीती आहे. यातच शिरदवाडची जनता खूप संतापली आहे. संजय कुलकर्णी यांच्या आंदोलनाला बळ मिळत चाललं आहे. विनायक कांबळे, सुहास कांबळे, शंकर टोपणे आदींनी जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी व पाणी पुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना पूर्वीच निवेदन दिलं आहे. महानकर न्यूज साठी शिरदवाडहून दत्तात्रय कदम.